जरांगे जी, जरांगे जी, ये बच्चू बोलतो पानी घ्यायला पाहिजे, पानी घ्या तुम्ही प्लीज प्लीज, कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या, तुमची प्रकृती नसली तर आंदोलन शांत होऊन जाईल, डबल ते पेटणार नाही, डबल पेटणारच नाही ते, आमचं ऐका, नाही ना तुम्ही पाणी पिलंच नाही, आम्ही पाणी बंद करू का मग, नाही नाही थोडं जास्त प्या ना प्लीज, तुमची गरज आहे समाजाला, पण पाणी पाणी घेतलं तर प्रॉब्लेम होईल, थोडं उपचार करता येईल तुम्हाला काही, कसं आहे हे तुमच्यासाठी नाही म्हणत, समाजासाठी आवश्यक आहे, तुमची प्रकृती खालवली आणि बेकार झाली ना खूप प्रॉब्लेम होईल, कधीच उभं राहणार नाही मग समाज, समाजासाठी घ्या लागतं लक्षात घ्या, तुम्ही सेनापती आहात, समाजाच्या हितासाठी घेणंच आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे, आमचं ऐका मी पाया पडतो तुमच्या, खूप आवश्यक आहे, आंदोलन हे हातचं जाईन आणि माणसंही हातचे चालले जाईन, फक्त तितक्यासाठी आलो, आमचं ऐका, काही करून ऐका, आपल्याला लढ तुम्ही असल्याशिवाय लढता नाही येत, कुठेतरी एक माणूस प्रामाणिक उभा राहिलेला आहे, तोही माणूस गेलं तर काय करायचं मग, माणसं भेटत नाही, माणसं नाही भेटत, सावडून सावडून माणसं भेटत नाही, तुम्ही पा तुम्ही तुम्ही समाजासाठी असणं फार आवश्यक आहे, लक्षात घ्या, हातची लढाई चालली जाईन आणि उघड्यावर येऊन जाईन समाज, मी एक प्रामाणिक भावनेतून आलो आहे, प्लीज आपण लढाई लढू, आम्ही स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊ, पायी यात्रा काढू पूर्ण मराठवाड्याभर, तुमचं घोंगडा अंगावर घेऊन फिरू, प्लीज तुम्हाला खूप आवश्यक आहे, हां आणा पाणी देणार थोडस, तुम्हाला गिट्ट नाही आहेत का, गिळाला त्रास होतं का, मग तुम्ही याचा हे घ्या ना, तुम्ही काय म्हणते त्याला सलाईन घेता येईल तर काय होईल, आपण जगू तर लढू ना साहेब, प्लीज ऐका माझं, समाजासाठी थोडे थोडे छत्रपतीची चालीनं चालणं आवश्यक आहे, नाही दादा त्या तुम्ही पाणी खूपच कमी पिता, तपासणी करायला काय हरकत आहे आपल्याला, तुम्ही तुम्ही जा छत्रपतीनं छत्रपतीची भूमिका घेऊन लढावं लागेल तुम्हाला, आता तुम्हीच एक केंद्रबिंदू आहे लक्षात घ्या, इथं दुसरा उभा नाही राहू शकत तुमच्याशिवाय, तुम्ही हे समाजाची निकळ गरज लक्षात घेत आहात, मी तितक्यासाठी आलो सगळं सगळं, काय हरकत आहे, मी छत्रपतीची राजनीती करा ना थोडी, ते सगळे राजकारण करत आहे ना आपल्यासोबत, तर आपणही थोडं काहीतरी केलं पाहिजे प्लीज, थोडं घ्या ना पाणी थोडस, हां आता घेतलं का पद्धत नाही लवकर, पाणी नाही घेतलं तर कठीण, मी थांबत तिथंच थांबतो जातच नाही, सलाईन सलाईन थोडी घेतली तर काय होते, काही होत नाही ना, काही होत नाही ना, समाजासाठी काय हरकत आहे, तुम्ही का समजून घेत नाही, खूप मन तुम्ही एक सांगतो ना, या सगळ्या याच्यामध्ये काही झालं ना सगळे तरुण पोरं सगळे प्रॉब्लेम मध्ये, थोडी तर थोडी राजनीतीने करायला लागेल का आपल्याला, मोठं प्रॉब्लेम होईल, तुम्ही गेल्यानंतर कोण उभं राहील सांगा बरं, इथं कोणी आहे का उभं राहणार, कुठला चेहरा एवढं प्रामाणिक भेटन का कुठं, कोणी भेटणार नाही, आपण दाखवायला काय हरकत आहे, कुठपर्यंत आपली कशी आहे का आहे काय हरकत आहे, तपासाल थोडं तरी, सगळेच मत आहे तुम्ही लक्षात घ्या, सगळेच मत असेल, तुम्ही त्यांना सांगा, हां काय सांगू, काय अडचण आहे, हां त्यांना मी बोललो आज मीटिंगमध्ये स्वतः बोललो, मीच एकटाच बोललो तिथे,
कसं आहे आखरी ते तुमचं जगणं फार महत्त्वाचं आहे, तुमचं राहणं फार महत्त्वाचं आहे. मी फक्त पाणी पिणार मी नाही ऐकणार. पाणी पण तुम्ही पूर्ण पित नाही ना, एवढं पैसे नाही. थोडी सलाईन घेतली तर काय हरकत आहे. आपण दुसरा टप्पा घेतला आंदोलनाचा, रेल्वे रोको घेतले, काय घेतले, तसंच करा. मोठं कसं आहे, आंदोलनही थांबल आणि तुम्हीही थांबणार तर कसं होणार सांगा बरं. दोन्ही गोष्टी थांबल्या तर आपण मग एवढं सगळं तुम्ही करून हाती काय येईल सांगा बरं. सरकारला वेळ देईल तर मग काय झालं. माझं काय म्हणणं आहे, सरकार आपलं ते वेगळ्या पद्धतीनं राजकारण करते. आम्ही वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. दोन तीन दिवस तुम्ही ताकद असणं गरजेचं आहे तुमच्यात. समाजात ताकद आहे ना, समाजासाठी. तुमच्याशिवाय नाही ना, तुमच्याशिवाय ताकद नाही आहे मला असं वाटतं. बघा तुमचं ऐका प्लीज. कसं आहे ते किडनीवरून याच्यावर प्रॉब्लेम झाला ना, काही नाही, हातातल्या सगळ्या दोऱ्या सुटून जाईल. अगदी टोकावर आलो आहे आपण, लक्षात घ्या. संभाजीराजानं गनिमी कावा केला नाही ते तिथं संपले. छत्रपतीनं गनिमी कावा केला म्हणून जगले का नाही, तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला महाराजांना जे शिकवण दिली ते तर डोक्यात घ्या लागून का नाही. छत्रपती संभाजीराजे छत्रपेक्षा हे होते, शूरवीर होते. पण कुठं मागण कुठं समोर नाही चुलत आल्यामुळे प्रॉब्लेम नाही आला का. थोडा निर्णय चुकला नाही तर दिल्लीशा झालो असतो आपण. तुमची गरज आहे, काळाची गरज आहे समाजाला. लक्ष पाणी पिल्यानं नाही होत आमचं ऐका. मग काय आपल्या हाती काय राहील, तुम्हाला काय वाटतं याच्यातून काही निष्पन्न होईल. ते म्हणतात पाणी सोडणार, ते कसं होणार मग काय असं. थोडी ताकद म्हणजे मला असं वाटतं आपण थोडे जर आपण तुम्ही शरीराला हे दिलं ना, साथ दिली ना, तुमच्या साथीमुळे सगळं होऊ शकतं. शेवटच्या टोकावर आहे आपण, लढाई जिंकू शकतो आपण. तुम्ही 75-90% लढाई जिंकली आहे, 10% आता थोडं समजून घेऊन समोर जाणं आहे मला असं वाटतं भाऊ. प्लीज पहिले तुम्ही ना, तुम्ही ताकदवर असणं गरज, तुम्ही असणं गरजेचं आहे. मग आपण सगळं व्यवस्थित करू, सगळं होईल. हां 10% काय राहिले आता, 10% काय, आपली थोडीशी रणनीती राहिली. सरकार ज्या पद्धतीनं रणनीती करतं ना, त्याच्यात आपण थोडं तरबेज झालो का निघून जाईन हातात. सरकार बोलत नाही, सरकारला बोलायला लावू ना आपण. मी सरकार मार्फत नाही आलो, एक कार्यकर्ता म्हणून आलो. म्हणूनच आम्ही येऊ दिलं तुम्हाला. तुम्ही आमचं ऐका प्लीज. नाही पाणी सोडणार आहे भाऊ, असं नौका करू, आमच्यासाठी तरी नौका करू. असं सगळ्यांसाठी समाजाची गरज आहे. प्रामाणिक माणसं नाही भेटत नवजराव, समजून घ्या तुम्ही. लाख पकडले, करोड पकडले तर एखादा कोणीतरी भेटतो. ते हातातलं समाजानं गमावून टाकलं तर मग कोणाकडे पाहच. तुम्ही का समजून नाही घेत ह्या गोष्टी. हरून जायचं आहे का तुम्हाला, लढाई हरून जायचं आहे, हरून जायचं आहे का लढाई.
का जिंकून द्यायची आहे आम्हाला लढाई, तुम्हीच सांगा। हां, हरून द्यायची लढाई का जिंकून द्यायची, तुम्हीच सांगा ना। तुम्ही हरून जर जात असाल लढाई तर काही अर्थ नाही आहे, आम्हाला तुम्हाला लढाई जिंकून द्यायची आहे, लक्षात घ्या। लढाई जिंकून नाही द्यायची का? सरकार कधी तालावर येऊ त्यासाठी आम्ही आपण करू शकू। सरकार हा विषय डोक्यात घेऊ नका सध्या तुम्ही, प्लीज। तुम्हाला जिंकून द्यायची नाही का लढाई? हारून जायचं आहे, हारलेला योद्धा व्हायचं का जिंकून? माग नका येऊ ना, कोण म्हणते माग या? सलाईन घेतली म्हणजे माग होते का? समजून नाही राहिलं बा, तुम्ही सांगा समाजाला पोरक करून ठेवा, काही राहणार नाही। हा, सरकार समजलं असतं तर तुमची ही हालत होऊ दिली असतं का? सांगा बरं, त्यांची बी हालत नाही होत नाही, ते काही अर्थ नसतं, तुम्ही लक्षात घ्या। 20-25 वर्षाचा आपला इतिहास छत्रपती, तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही रागांतर अजून 2-3 तास आरामशीर चर्चा करा, आम्ही थांबतो लागत। तुम्ही मनातल्या मनात तुमचा निर्णय तुम्ही सगळ्या अँगलनं एकदा तपासा, आम्ही म्हणतो म्हणून नाही, काही अर्थ नाही आहे। आपण अधिवेशन घ्यायला लावलं त्यांना तर चालेल, कायदा पारित झाला पाहिजे। कायदा तेच ना, काय झालंय ते, त्यांनी काय केलं त्याचं नाव नाही घेत आपण, ऑनलाईन मीटिंगला होतो सगळं अजून, ते ओबीसीमध्ये तर नाहीच म्हणते, आणि मराठा आपण सेपरेट 10-12-13 दिलं आहे, तर त्याच्यात राज्य आपलं काय म्हणते त्याला मागासवर्गीय आयोग आहे ना, त्यांनी शिफारस केली नाही मागास आहे म्हणून, तर मागासवर्गीय आहे अशी शिफारस करणे। दुसरं, जेव्हा एखाद्या समाजाला आपण आरक्षण देतोय ओपनिशन तर त्याला प्रवर्गात घ्या लागेल ना, SC OBC ST ते त्याच्यात घेतलंच नाही, टिकणार कसं? खूप बदमाशा करून ठेवलेलं आहे खूपच, म्हणून यांचं असणं फार गरजेचं आहे। ते मुद्दामून ठेवलं आहे ते सगळा प्रकार, त्याच्यासाठी त्यांच्या राजकारणाला बडी नका पडू प्लीज, आपण बडी पडून आलो हे लक्षात घ्या। मी नाही थांबत भैया, कायच करा। कसं आहे आता, आम्ही कसं समजून सांगा, काही समजून नाही, तुमची चूक नाही आहे ना, तुमची चूक नाही आहे, पण तुम्ही जर आता जर तुम्ही थोडी जरी चाल राजनीती नाही केली ना दादा, तर का बरं करायचं नाही ते आपल्यासोबत करू ना आपण, मग तुम्ही पहिले थोडं तर दुरुस्त व्हा ना, तुम्ही माझं काय म्हणणं आहे, उपोषण हा मार्ग आहेच, पण आपलं दुसरा मार्ग अधिक थोडं उभं राहून टर्न करता येतं का आंदोलन? ते चर्चा नाही करता येईल का आंदोलन टर्न करता येईल का? ते येईल, ते आणू आपण चर्चेला यायला, पण आंदोलन टर्निंग करत थोडं टर्न करता येईल ना त्याला, व्यवस्थित थांबणार आहे नाही त्याला, व्यवस्थित घेऊ ना आपण, हे असणं गरजेचं आहे ना, तुम्ही सांगा। तुमचे जास्त बोललं तर तब्येत अधिक जास्त बेकार, तेवढी एनर्जी लागते ना, ऊर्जा लागते तेवढी।
थोडं माझं असं म्हणणं थोडं एकदा तुम्ही बोलू नका, ऐकून तरी घ्या, बोलल्यानं तुम्हाला अधिक जास्त त्रास होतो. तर मला असं वाटतं का तुम्ही थोडे 2-3 तास चर्चा थोडं डोक्यात घ्या का काय आपण याला कसं टर्निंग का कसं आहे. मला म्हणणं आहे का तुम्ही जिंकलेले योद्धा पाहिजे आम्हाला, तुम्ही आम्हाला जिंकून देऊ शकतो, आमचा स्वार्थ एवढाच आहे. तुम्ही मध्यात सोडून गेले तर आम्ही ही लढाई हरणार आहोत 100%. कोण उभं राहीन तेवढ्या इतक्या इमानदारीनं माहीत नाही आपल्याला, आणि चेहरा आहे नाही. दोन पावलं मागं जाऊनही सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो, कोणी काही म्हणणार नाही. सरकारचे हाल नाही होत लक्षात घ्या. रणनीती म्हणून आपली रणनीती असते ना, आपण स्वतःच मागे जातो, त्यांनी सांगायला पाहिजे आम्हाला 2 दिवस लागतील, आम्ही देतो महाराष्ट्राला. आपण बरंच मागे सरकार आता नाही सरकार पाणी सोडणार आहे मी तर मागे सरकार विषय नाही, त्यांनी सांगितलं पाहिजे ना आम्हाला असं येते 2 दिवस पाहिजे 2 घंटे पाहिजे घ्यायची, त्यांनी बोलत नाही ना आम्हीच माघार घ्यायची होऊ शकत नाही. माझा मराठी मागा नाही घ्यायची मी तर नाही घ्यायची, बोलून पाहिजे पाणी तर घेतलंच पाहिजे, पाणी नाही सोडलं पाहिजे. किंवा नका सलेन घेऊ तर पाणी तरी घ्या, उद्या परवा अधिक निर्णय थोडं पाहू आपण, एकदम आजच काही नका घेऊ असं. पाणी सोडणार 9 वाजता पाणी सोडणार. बरं तुम्हाला तुम्ही आता या पद्धतीनं समोर गेले, तुम्हाला काय वाटते काय हाती आपल्या मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.